नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे महाशय मेंदू चॅनलवर. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी सामान्य विज्ञान भाग 1 पेपर पहिला, त्याचा तिसरा टॉपिक रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. तर बघा या टॉपिक मध्ये आपण काय काय बघणार आहोत. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक समीकरण संतुलित करणे, रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. तर बघा या टॉपिक मध्ये आपण काय काय शिकणार आहोत. रासायनिक अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक समीकरण संतुलित कसे करायचे, रासायनिक अभिक्रियाच्या लेखनाचे नियम म्हणजेच रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थोडे आठवा मूलद्रव्यांच्या आणि संयुगाच्या रेणूंचे प्रकार कोणकोणते आहेत आणि दुसरा आहे मूलद्रव्यांची संयुजा म्हणजे काय. तसेच बघा दुसरा प्रश्न आहे, विविध संयुगांची रासायनिक रेणू सूत्रे लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते आणि संयुगाची रेणू सूत्रे कशी लिहितो. तर बघा मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तामध्ये पाहिले. आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागे जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपन प्राप्त करणे होय. तर पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणु संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान करतात. म्हणजेच बघा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणु काय करतात, संयुज्य इलेक्ट्रॉनांची देवाणघेवाण करतात. रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल रिएक्शन. 18व्या व 19व्या शतकांमधील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. बघा 18व्या आणि 19व्या शतकात काय झालं, शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात एक मूलभूत प्रयोग केले आणि त्यांना त्या प्रयोगामधून असे सिद्ध केले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचे संघटन बदलते आणि त्यामध्ये जो बदल होतो तो काय असतो, कायमस्वरूपी असतो. ह्या उलट भौतिक बदलाच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. तर बघा पुढील तक्त्यात दिलेल्या घटनांमधील भौतिक व रासायनिक बदल ओळखा. घटना दिलेल्या आहेत तसेच भौतिक बदल होतो का रासायनिक बदल होतो हे आपल्याला सांगायचे आहे. आता बघा बर्फाचे पाण्यात रूपांतर होते तर याच्यामध्ये बघा रासायनिक बदल काही होतो का, नाही, तर फक्त भौतिक बदल होतो कारण पाणी हे द्रव अवस्थेमधून वायु अवस्थेमध्ये जाते. अन्न शिजणे याच्यामध्ये भौतिक बदल नाही, फक्त काय होतो, रासायनिक बदल होतो. फळ परिपक्व होणे, दह्याचे दुधाचे दह्यात रूपांतर होणे, तर याच्यामध्ये सुद्धा भौतिक बदल घडून येतो आणि रासायनिक बदल सुद्धा घडून येतो. पाण्याचे बाष्पीभवन होणे याच्यामध्ये सुद्धा भौतिक बदल घडून येतो. जठरामध्ये अन्न पसणे, डांबर गोळी हवेत ठेवल्यास तिचा आकार कमी होणे, शहामध्ये फरशीवर लिंबाच्या रसाचा डाग पडणे आणि उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे हा पण काय, भौतिक बदल आहे. तर अशा प्रकारच्या काही घटना आहेत ज्याच्यावरून आपण भौतिक बदल आणि रासायनिक बदल कसे असतात ते पाहू शकतो. आता बघा एक छोटा प्रयोग आहे तो करून पहा. साहित्य बघा, तापमापी, बाष्पन पात्र, टिवई, नरसाळे, परीक्षण नळ्या, बन्सन बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ बघा काय काय लागणार आहे, चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट,
इत्यादी। तर प्रयोग करण्यासाठी जे साहित्य लागतं त्याला आपण काय म्हणतो, रासायनिक पदार्थ। जे काही लागणार ते आपल्याला दिलेलं आहे, साहित्य आहे तापमापी, भाषमान पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षा नळ्या, बन्सिन बर्नर इत्यादी। आता कृती बघा, खाली दिल्याप्रमाणे 1 ते 5 या कृती करा, त्यापैकी 2 ते 4 मध्ये तापमापीच्या साह्याने तापमान मोजून त्याची नोंद करा। आता बघा, इथे प्रयोग दाखवला आहे चुनखडी तापवणे। इथे हा बन्सन बर्नर आहे, बन्सन बर्नर आहे। इथे बघा काय आहे, तिवई आहे, तसेच एक चंचू पात्र आहे, त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे, चुनखडी टाकलेले आहे। तर बघा, बाष्पन पात्रामध्ये एक चमचाभर चुनखडी, त्याचेच नाव आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 चे चूर्ण घ्या, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्या। आणि त्याला काय करायचं आहे बघा, भरपूर उष्णता द्यायची आहे। दुसरं आहे कॉपर सल्फेट CuSO4 द्रावणात जस्ताची पूड म्हणजे झिंक डस्ट घाला। तिसरं आहे बेरियम सल्फेटच्या BaSO4 द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे K2CrO4 द्रावण घाला। चौथा आहे कॅल्शियम क्लोराईडच्या CaCl2 द्रावणात सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3 द्रावण घाला। आता बघा, वरती आपल्याला सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या आणि चौथ्या मध्ये आपल्याला काय घ्यायचं, तापमापीच्या सहाय्याने तापमान मोजायचे आहे। पाचवा आहे बघा, एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राइड घ्या। नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून ते नरसाळे बाष्पन पात्रावर उपडे ठेवा। आता बाष्पन पात्राला तिवईवर लहान निळ्या ज्योतीने मंद उष्णता द्या। उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याचे आत काय दिसले, सर्व कृतींची निरीक्षणे नोंदवा आणि काय दिसून आले ते सांगा। तर बघा, आता हे सगळे जे प्रयोग आहेत ते तुम्हाला प्रयोगशाळेत करून बघायचे आहेत की त्यानंतर तुम्हाला त्याचे ऑब्झर्वेशन काय काय दिसतात। आता बघा, हे प्रयोग करत असताना आपण काय करू शकतो, त्यांचा निरीक्षण तक्ता बनवू शकतो आणि त्याच्यामधील रंगातील बदल असल्यास तो लिहू शकतो, वायू बाहेर पडतो की नाही हे लिहू शकतो, तापमानातील बदल होत असेल तर तो लिहू शकतो आणि बदलाचा रासायनिक प्रकार किंवा भौतिक प्रकार आहे ते सांगू शकतो। तर काय आहे बघा, हे सगळं आपण तर बघा, हे सगळे प्रयोग केल्यानंतर आपल्याला जे काही निरीक्षणे दिसतील ते आपल्याला ह्या टेबलमध्ये लिहायची आहे। तसेच बघा, तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये तुम्ही जे भौतिक व रासायनिक बदल अनुभवता त्याचे निरीक्षण करून नोंदी ठेवा। तापमान, दाब यांच्यासारखी परिमापी म्हणजेच पॅरामीटर्स बदलल्यामुळे भौतिक बदल फिजिकल चेंज घडतो। तर बऱ्याच वेळा भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो, म्हणजेच भौतिक बदल रिव्हर्जिबल असतो, जसे की पाण्याचे बर्फात रूपांतर होते आणि पाण्याला जर आपण उष्णता दिली तर त्याचे वाफेत रूपांतर होते आणि तीच वाफ थंड झाली तर त्याचे परत पाण्यात रूपांतर होते। अशा प्रकारच्या बदलाला आपण काय म्हणतो, रिव्हर्जिबल म्हणजेच प्रत्यावर्ती। भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते, उदाहरणार्थ बर्फ तापविल्यावर त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि थंड केल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते। या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलते व त्याला रासायनिक बदल म्हणतात। जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना घडणे म्हणजेच रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात, तेव्हा काही रासायनिक अभिक्रिया घडतात। रासायनिक अभिक्रिया म्हणजे बघा, अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांवरील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते। जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात आणि या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात
त्यांना उत्पादिते म्हणतात. म्हणजे जुन्या पदार्थापासून जे नवीन बंध तयार होऊन पदार्थ तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, उत्पादिते म्हणतात. उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो, ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा म्हणजे कार्बन व ऑक्सिजन जो हवेतील असतो हे अभिकारक आहेत व कार्बन डायऑक्साइड हे त्याचे उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शविण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज ऑन मास इंग्लिश. थँक्यू.